क्षितिजा पार भरारी मारण्याचं शब्दशः कौशल्य ज्यांनी दाखवून दिलंय, तमाम महिला वर्गासाठी त्या जणू सुपर वुमन आहेत. प्रत्येक भारतीय स्त्रीला अभिमान वाटावा अशी त्यांची कामगिरी आहे. त्या आहेत कल्पना चावला. भारतीय वंशाची पहिली महिला अंतराळवीर बनलेल्या कल्पना चावला यांनी अंतराळ संशोधन क्षेत्रात अतुल्य योगदान देत खगोलशास्त्राच्या क्षेत्रात ध्रुव ताऱ्यासारखं आढळ पद मिळवलंय. कल्पना चावला यांच्या आजच्या जन्मदिनानिमित्त त्यांच्या प्रेरणादायी प्रवासावर बी न्यूजचं हे विशेष वृत्त. 6, 5, 4, 3, 2, 1 and 0 and lift off of Space Shuttle Atlantis. भारताची पहिली अंतराळवीर कल्पना चावला यांचा प्रवास प्रत्येक भारतीयाचा आत्मविश्वास आणि बळ वाढवणारा आहे. 17 मार्च 1962 साली हरियाणा राज्यातील करनाल इथं त्यांचा जन्म झाला. मध्यमवर्गीय भारतीय कुटुंबात जन्मलेल्या कल्पना यांना लहानपणापासूनच आकाशात उडणारी विमानं, ग्रह, तारे यांचं प्रचंड आकर्षण होतं. त्यामुळे करनालमध्ये शालेय शिक्षण पूर्ण केल्यानंतर कल्पना यांनी चंदीगडमधून एरोनॉटिकल इंजिनिअरिंगची पदवी घेतली. अमेरिकेच्या नासा संशोधन केंद्रात काम करण्याची तीव्र इच्छा असलेल्या कल्पना यांनी आपली स्वप्न पूर्ण करण्यासाठी थेट अमेरिका गाठली. तिथे टेक्सास विद्यापीठातून त्यांनी 1984 साली एरोस्पेस इंजिनिअरिंगमध्ये MSc पदवी मिळवली. त्यानंतर नासामध्ये रुजू होऊन संशोधन करताना 1986 मध्ये त्यांनी आणखी एक मास्टर्स डिग्री मिळवली. तर 1988 मध्ये एरोस्पेस इंजिनिअरिंग विषयात PhD पूर्ण केली. नासामध्ये उपाध्यक्षपद मिळवल्यानंतर कल्पना यांना कम्प्युटेशनल फ्लुइड डायनामिक्स या क्षेत्रात संशोधन करण्याची जबाबदारी देण्यात आली. शॉर्ट टेक ऑफ आणि लँडिंग कन्सेप्ट बाबतचं हे संशोधन होतं. कल्पना चावला या सर्टिफाईड कमर्शियल पायलट होत्या. त्यांना सीप्लेन, मल्टी इंजिन एअरप्लेन्स आणि ग्लायडर चालवण्याचा परवाना मिळाला होता. ग्लायडर आणि एरोप्लेनसाठी त्या सर्टिफाईड फ्लाईट इन्स्ट्रक्टरही होत्या. 1991 मध्ये अमेरिकेचे नागरिकत्व मिळाल्यानंतर कल्पना चावला यांनी नासामध्ये ॲस्ट्रोनॉट कॉपर्सचं सदस्यत्व मिळवण्यासाठी अर्ज केला. स्पेस मेडल ऑफ ऑनर, नासा स्पेस फ्लाईट मेडल आणि नासा डिस्टिंग्विश्ड सर्व्हिस मेडल यांचा त्यात प्रामुख्यानं समावेश होता. December 1994 साली चावला यांची नासामध्ये 15व्या अंतराळवीर समूहात निवड झाली. मिशन विशेषज्ञ म्हणून त्यांनी ATS-87 वर काम केलं. त्यावेळी अवकाशात त्यांनी 376 तास आणि 34 मिनिटं प्रवास केला. अंतराळाची सफर यशस्वीरित्या पूर्ण करणाऱ्या कल्पना चावला यांची दुसऱ्या अंतराळ मोहिमेसाठी 2003 साली निवड झाली. मिळालेल्या संधीचं सोनं करत त्या अंतराळ स्थानकावर पोहोचल्या आणि संशोधन पूर्ण केलं. मात्र 1 फेब्रुवारी 2003 या दिवशी अवकाशातून पृथ्वीवर येत असताना त्यांच्या कोलंबिया अवकाशयानाचा स्फोट झाला. या स्फोटामुळे कोलंबियाचे अक्षरशः तुकडे तुकडे झाले. त्या यानामधील कल्पना चावला यांच्यासह अन्य अंतराळवीरांचं निधन झालं. कल्पना चावला यांचा अंतराळ मोहिमेत अपघाती मृत्यू झाल्यानं भारतासह सारं जग हळहळलं. कल्पना चावला यांना अल्पायुष्य लाभलं असलं तरी प्रचंड मेहनत, जिद्द आणि अफाट बुद्धिमत्तेच्या जोरावर त्यांनी आपलं ध्येय पूर्ण केलं. एक भारतीय अंतराळ वीरांगना म्हणून कल्पना चावला यांचं योगदान देशातील नागरिक स्मरणात ठेवतील यात शंका नाही. बी न्यूज साठी वृत्तसंकलन विभागासह ताज मुल्लाणी.